नरक यातना म्हणजे काय याचं ढळढळीत उदाहरण पाहायला मिळतंय माहूलमध्ये. पुनर्वसनाच्या नावाखाली अत्यंत गलिच्छ जागी लोक अक्षरशः जलवसन केलंय का असा प्रश्न पडतोय. घाण सगळी, जेवायला पण होत नाही, जेवायला होत नाही, चालायला होत नाही. आता आम्ही खिडक्या बाऱ्या बंद करून जेवणार. तेव्हा आम्ही बघतो तर आम्हाला हे कबूतर खाण्यामध्ये ठेवले, कबूतर ठेवतात तशी. लिकेज झाले सर, टॉयलेट पण लिकेज आहे, पूर्ण पाणी गळते, सर्व रोडवर घाण होते, किडे पडलेत पाण्यात. मुंबई आणि नवी मुंबईच्या मध्ये वसलेलं हे माहूल मुंबईच्या मुख्य प्रवाहापासून बरंच दूर. मुंबईतल्या विविध विकास कामांसाठी किंवा प्रकल्पांसाठी घरं तोडली की तिथल्या सगळ्यांना उचलून धमकावून इथं आणून ठेवतात. एखाद्या ठिकाणचा दगड उचलून दुसरीकडे फेकावा, तसं हे माणसांचं पुनर्वसन. इथल्या वसाहतीत आमचं स्वागत झालं ते पाण्याच्या धारण. या पावसाच्या नव्हे तर सांडपाण्याच्या धारा. ताई मला सांगाल की तुम्हाला इथे कपडे धुण्याची वेळ काय येते? तुम्ही घरात तुमच्या बाथरूममध्ये किंवा मोरीत कपडे धुवू शकत नाहीत, असं का होत आहे? कारण आमच्या नळाला पाणीच येत नाही. दिवसभरात एकदाही 5 मिनिटं 10 मिनिटं पाणी येत नाही. वर चढून गेल्यावर परिस्थिती फारच भयानक आणि भीषण. या वसाहतीच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आपण आलेलो आहोत आणि पाणी तुंबलेलं आहे अक्षरशः इथे. या रूम मधून कुठून येते पाणी माहित नाही. हा, पण इथे कोणी काही बघायला, समस्या पाहायला किंवा त्याच काही हे सोडवायला कोणी नाही? कोणी आलं नाही. आज आम्ही रोज सांगतोय पण कोणी येत नाही. वॉचमॅन लोकांना सांगा तर ते लोक बी ऐकत नाही. ते म्हणतात साहेबाला बोला, साहेबाला मारा, असं बोलतात. मग आता काय करायचं? आम्ही मासं याच्यामध्ये आहे लागतं आम्हाला. पूर्वी घरी पाणी होतं मरोळ पाईपलाईनला, आता इथे घरात, या घरामध्ये पाणी नाही, तुम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतं. पण इथे भिंतींना पाणी जरूर आहे, भिंतींना पाणी जरूर आहे. आपण बघू शकाल की घरात नळाला पाणी नाही आहे, पण लिकेजचं पाणी भिंतींना स्पष्टपणे बघू शकाल. ही परिस्थिती आहे माहूलमधल्या प्रकल्प बाधितांसाठी बांधलेल्या घरांची. छतातून टपटप पाणी गळत आहे आणि लोकांना अशी भांडी लावावी लागत आहेत. घरापेक्षा खुराडी बरी अशी परिस्थिती. या वसाहतीत एक नवं कोरं घर तयार आहे. तिथं राहायला येणाऱ्या जनावरांची वाट बघतंय. राज्यकर्त्यांनी हे जरूर पाहावं. मंत्री, राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, ते तरी अशा घरांमध्ये राहू शकणार आहेत का? त्यांना खरं तर एक दिवस का होईना किंवा काही तास का होईना अशा घरांमध्ये ठेवलं पाहिजे. घराबाहेर पडावं तर कुठल्याही सुविधा नाही. अशा ठिकाणी पाठवलं की इथं काहीच सोय नाही आहे. रस्ते असे खड्डे, मुलांना शाळेचं पण बसचा सोय नाही आहे. मी 11:45 घरातून बाहेर पडते, तिथे मी 12:45 पोचते मुलाला शाळेत घेऊन. तिकडून रिटर्न परत येते ते आत्ता मी ते 2:30 पोचते. परत तिथून 4:30 काय बस आहे, ती पण टायमावर नसते. मग माझा काल, मला अक्षरशः एवढा पाऊस होता, मला 8 मुलाला घेऊन यायला, मुलगा पण आज अक्षरशः रडायला लागला. एमर्जन्सी जर कोण डिलेवरीचं असेल बाई किंवा हॉस्पिटलला जर हवा झालं तर कुठे जाणार? काय माहूलला ह्याला जाणार का? चेंबूरला जाणार? वाशीला जाणार? तर इथे तोपर्यंत माणूस मेले ते काय सरकार येणार आहे काय आम्हाला बघायला इकडे? काय आम्हाला पैसे देणार आहे?
आता आमचे नवरे घरात ना बसले तिकडनं येऊन आहेत, त्यांना काय आम्हाला पैसे देत आहेत पोटाला? रोजचे आम्हाला गाडी घोड्याला दोन मुलं कामाला जातात, त्यांना 200 रुपये लागत आहेत, ते कुठं आणायचं? माड्यात एक पैसा नाही आहे. घर गेलं, नोकरी सुटली, जनावरांसारखी माणसं पुनर्वसित झाली. अन्न, वस्त्र, निवारा जशा नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत तसा तो त्यांचा हक्कही आहे. आणि हा हक्क मिळवण्यासाठी इथे प्रकल्प बाधितांना रोज संघर्ष करावा लागतोय. सरकारी किंवा महापालिकेच्या भाषेत याला जर आपण पुनर्वसन म्हणणार असू तर अशा पुनर्वसनाची अक्षरशः लाज वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.